कळवण उपविभागांतर्गत येणाऱ्या वणी, दिंडोरी व कळवण यांच्या कार्यक्षेत्रात जबरी लुटीच्या प्रत्येकी एक अशा 3 घटना घडल्या. वणी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या तिसगाव शिवारातील पेट्रोल पंपावर 4 संशयितांनी कोयत्याचा धाक दाखवून केबिनच्या काचा फोडून जीवे मारण्याची धमकी देत 16,500 रुपयांची लूट केली होती. तर नांदोरी येथील पेट्रोल पंपावर रात्री 8 वाजता 4 संशयितांनी अशाच पद्धतीने दहशत माजवून कोयत्याने हल्ला करत सुमारे 2 लाख रुपयांचे सुवर्ण अलंकार व ऐवजाची लूट केली होती. व आता दिंडोरी पोलिसांच्या हद्दीतील उमराळे बुद्रुक दूरक्षेत्रातील राशेगाव शिवारात 26 लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करण्यात आली आहे. नांदोरी पेट्रोल पंपावरील लुटीसंदर्भात मजुरांनी पाठलाग करून काही आरोपींना पकडले, मात्र हाणामारीत एक संशयित मरण पावल्याने त्या मजुरांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. एकापाठोपाठ एक घडलेल्या जबरी लुटीच्या घटना संबंधितांच्या कार्यप्रणाली व कार्यक्षमतेवर प्रकाशझोत टाकणाऱ्या असल्याने वरिष्ठांना याबाबत विचार करण्याची वेळ आलेली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात असामाजिक प्रवृत्ती फोफावल्या आहेत, तर काही समाजकंटक त्यास खतपाणी घालत आहेत. तसेच राजकीय संरक्षण लाभलेले गुंड प्रवृत्तीच्या घटकांचा उच्छाद वाढला आहे. हे गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना याची साक्ष देण्यास पुरेशा आहेत. सर्वसामान्य जनता हकनाहक यात भरडली जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान एकापाठोपाठ जबरी लुटीच्या घटनांमुळे गुन्हेगारी अपप्रवृत्ती सोकावल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अशा घटकांचे वाढलेले मनोधैर्य समाज मनासाठी घातक असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर राज्यमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावर व्यवसाय करणारे विविध व्यावसायिक धास्तावले आहेत. बिल्डिंग मटेरियल सप्लायर, वाहने, दुरुस्तीचे गॅरेज, हॉटेल्स, फळ विक्रेते, रस्त्यालगत असलेले किराणा दुकानदार, हार्डवेअर अशा विविध व्यावसायिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण अज्ञात लुटारूंच्या सक्रिय झालेल्या टोळ्या अशा व्यावसायिक यांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे अशा टोळ्यांचा बंदोबस्त होऊन राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर गस्तीपथक मोहीम राबविणे आवश्यक असल्याचा सूर उमटतो आहे. जनमत मराठी न्यूजकरिता संदीप अवधूतसह अमोल भालेराव वणी.